जगविख्यात कवी साहित्यिक आणि शिक्षणतज्ञ गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची आज एकशे बासष्टावी जयंती बांगला भाषेतील त्यांचं साहित्य स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेकांच्या मनात प्रेरणा निर्माण करणारं होतं त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहासाठी साहित्याला मिळालेल्या नोबेलमुळे ते हा पुरस्कार मिळवणारे आशियातले पहिले मान्यवर ठरले भारत आणि बांगलादेश अशा दोन देशांची राष्ट्रगीतं गुरुदेव टागोरांनी लिहिली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली आहे समृद्ध प्रगतिशील आणि प्रबुद्ध भारताचं गुरुदेवांचं स्वप्न साकार करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे कोलकात्यात टागोर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रदर्शनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहभागी झाले तसंच त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिक्तनलाही भेट दिली